पंकज महादेव पाटील, वय वर्ष 24, रंग गोरा, उंची 5 फूट 9 इंच, दिनांक 15 डिसेंबर 2021 रोजी मिरजेतील राहत्या घरातून निघून गेला आहे. पंकज पाटील कुठे दिसल्यास तात्काळ संपर्क साधा. महादेव पाटील 97 66 67 20 49, रोहित पाटील 72 18 18 61 11 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा. पंकजला शोधून देणाऱ्या व्यक्तीला योग्य ते बक्षीस दिले जाईल. नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी सुप्रिया सरनाईक. चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पुन्हा आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. पाटोले यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. सांगलीतही पाटोलेंविरोधात भाजप आक्रमक झाले. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाटोले यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत हे पोस्टर फाडण्यात आले. नाना पाटोले यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर पाटोले यांनी माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. काही दिवसापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे वेडीवाकडी विधानं करतायत. आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काल परत तरी चुकीचं विधान केलेलं आहे. त्यासाठी आम्ही सर्व आज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने या ठिकाणी त्यांचा निषेध केलेला आहे आणि या पुढे जर का त्यांनी अशीच त्यांची कृती चालू ठेवली तर आम्ही नाना पाटोलेंना चांगली येण्यास बंदी घालू असं आम्ही जाहीर करतो. गेल्या कित्येक दिवसापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याप्रमाणे ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या वरती या ठिकाणी खालच्या भाषेत टीका करत आहेत आणि थोड्या दिवसापूर्वीपासून एखाद्या गावगुंडाप्रमाणे जे आमचे भारतीय जनता पार्टीचे अखंड भारत देशाचे पंतप्रधान आमचे प्रेरणास्थान असलेले माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत त्यांनी टीका करत आहेत. थोड्या दिवसापूर्वी त्या ठिकाणी आम्ही मोदींना मारतो, मोदींना शिवाय देतो अशा प्रकारचे वक्तव्य करून परत आणि एकदा ज्या टायमाला आम्ही सगळ्यांच्याकडे भारतीय जनता पार्टीने अखंड राज्यभर आंदोलन केलं त्यावेळेला त्यांनी शेपूट घालून परत त्या वक्तव्यापासून आम्ही नरेंद्रजी मोदी यांच्याबाबतही वक्तव्य केलेलं नाही आहे, दुसऱ्या एका गावगुंडाच्या बाबतीत केले अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी या 2 दिवसापूर्वी केलं होतं. परत आणि काय त्यांनी काल दारू पिऊन कुठेतरी आल्यासारखं एखाद्या गावगुंडासारखं लगेच आणि आमचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत अत्यंत खालच्या भाषेत या ठिकाणी टीका केली. त्यामुळं अखंड राज्यभर या गावगुंडाचा या दारू पिऊन फिरणाऱ्या या नाना पाटोलेचा आम्ही या ठिकाणी जाहीर धिक्कार अखंड राज्यात करतोय आणि या भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं आज या नाना पाटोलेला आम्ही या ठिकाणी जाहीर आव्हान देतो. तुम्ही सांगलीत कधी येणार आहे सांगा, आम्ही तुमचं स्वागत करण्यास भारतीय जनता पार्टी सांगली उत्सुक आहे. तुम्ही कधी येतील सांगलीत तर त्या टायमाला तुमचं अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वागत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं होईल याचं नाना पाटोलेंना लक्षात ठेवावं.